जानुबंधी पत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्र नाविक महामंडळ धुळे यांच्यातर्फे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना विविध मागण्यांसंदर्भात आज निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमुख मागणी, सलून व्यावसायिकांना लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांपासून सलून दुकान बंद असल्याने आर्थिक मदत ही प्रति महिना 3 महिन्याची मदत 10,000 रुपये द्यावी व सलून व्यवसायास परवानगी द्यावी असे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना निवेदन देण्यात आले. सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात 3 महिन्यांपासून संपूर्ण जगात सलून व्यावसायिकांची सलून दुकाने बंद असून 3 महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली असून अशा परिस्थितीत 3 महिन्याचे प्रत्येकी 10,000 महिना आर्थिक मदत मिळावी तसेच सलून व्यवसाय सुरू करावे शासनाचे नियम अटी अधिकारात राहून व्यवसाय सुरू करण्यास सलून व्यावसायिक बांधवांना निवेदनात म्हटले असून यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी ग्रीन सिग्नल देते दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सलून व्यवसायास परवानगी देण्यासाठी प्रयत्नशील असून व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भीमराव वारुळे, आबासाहेब पगारे, जितूभाऊ बोरसे, भुलासाहेब इंदाणे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. व आमचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष माननीय दळेसाहेब यांच्या आदेशाने त्यांनी आदेश दिलेला होता की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांचे ज्या जिल्ह्याचे मतदारसंघाचे जे खासदार आहेत की त्यांना व आपल्या नाभिक समाजाच्या मार्फत दुकान सरदार संघटनेच्या माध्यमातून आपले निवेदन जायला पाहिजे कारण नाभिक समाजाचे दुकानं 3 महिन्यापासून बंद आहेत. आम्ही आज खासदार साहेबांना एकच विनंती करायला आलो होतो की बुवा नाभिक समाजाचा जो व्यवसाय आहे तो आमच्या धुळे जिल्ह्यातला बंद आहे तो सुरू व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आणि काही अडचणी आहेत खरं पाहिलं तर 3 महिन्यापासून आमच्या इतक्या अडचणी आहेत आमचा समाज खरं पाहिलं तर शहरात असो या ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी अडचणी येत आहे आमच्या समाजाला. तर आमची एकच विनंती खासदार साहेबांना एकच विनंती आहे आमच्या समाजाच्या याच्या कळवायला गेलं तर खासदार साहेबांना आम्ही एक विनंती केली की बाबा काही असो कुठल्या आटी शर्ती असतील तुमच्या की त्या आम्ही मान्य करू आणि आमच्या दुकानं सुरू व्हायला पाहिजे. कळवायला गेलं तर काही ठिकाणी आमच्या बांधवांनी 2 बांधवांनी आत्महत्या केली तरी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट लक्ष देत नाही कळवायला गेलं तर या गव्हर्नमेंटला अजून काय सगळे दुकानं सुरू झाले दारूचे असतील नाश्त्याचे असतील भांड्याचे असतील कपड्याचे असतील सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत फक्त आणि फक्त नाभिक समाजाचे व्यवसाय बंद आहे खरं व्हायला गेलं तर. आणि बघायला गेलं तर यांच्या घरी जाणार येणार कधी राहिले तर हे घरी बोलून लोकांचं दाडेकटेंगा करत आहे पण त्यांना तिथं चालतो नाभिक खरं व्हायला गेलं तर पण सलून उघडू देत नाही खरं व्हायला गेलं तर. या गोष्टीवर आम्हाला खरोखर फार चिंतेचा विषय हा खरं बघायला गेलं तर एकच विनंती आमची की बुवा या नाभिक समाजाला न्याय मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर सलून व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. या विनंती देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य नाभिक धुळे जिल्हा युवक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष धुळे शहर नाभिक समाजाचे अध्यक्ष रमेश पगारे पगारे दादा आणि धुळे शहर युवा सेनेचे शहर अध्यक्ष आप्पा ठाकरे यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे ह्या कार्यक्रमाला. जय हिंद, जय संत. सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित आकडा 818 नवीन 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर प्रत्येक नागरिकांनी खबरदार घ्यायला हवी. त्यानुसार सातारा जिल्हा रुग्णालय कार्य करीत असून आज 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शल्य चिकित्सालय डॉक्टर आमोद कडीकर यांनी दिली आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या आहाराने त्रस्त झाला आहे. संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्या पार्श्वभूमीवर सातारा प्रशासन सज्ज असून कोरोनाला प्रतिबंध म्हणून शासन स्तरावर अनेक पावले उचलली जात आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा रुग्णालयामार्फत सध्या युद्ध पातळीवर कार्य सुरू असून कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. NCCS पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या नवीन 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली. फलटण तालुक्यातील शेरेची वाडी हिंगणगाव येथील 61 व 32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला, कराड तालुका वडगाव उमरज येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील वाकडवाडी येथील 35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, मान तालुका खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील मातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, खेडांबे येथील 62 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील राजापुरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला आदींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योगातून एकतेचा संदेश.
कार्य तत्पर महापौर उतरले रस्त्यावर विविध भागात रात्री उशिरापर्यंत पाहणी. गटी कामगारांना कोरोना पार्श्वभूमीवर अन्नधान्य किट वाटप. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना निवेदन. सातारा कोरोनाबाधित 818 तर 14 जण कोरोनाबाधित. जिल्हा चिकित्सकांची माहिती. याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.